आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। परतीच्या पावसाने दोन दिवसांपासून कल्याण आणि अंबरनाथ ग्रामीण भागात मोठे थैमान घातले आहे। सोसाट्याच्या वाऱ्याने भात पिकाला मोठा फटका बसला असून फुलून आलेली भात शेती आज कोसळली आहे। त्यामुळे नुकसानग्रस्त भात शेतीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी कुणाल पाटील यांनी केली आहे। ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भात पिकाची लागवड केली जाते। कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात भात पीक सर्वाधिक घेतले जाते। मात्र सोमवारपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने सोसाट्याच्या वाऱ्यासह ग्रामीण भागात हजेरी लावली आहे। फुलून आलेली भात पिकाची शेती काही क्षणात शेतात कोसळल्याने शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील नुकसानग्रस्त भागात जाऊन कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे। आज पूर्ण महाराष्ट्रभर आपण पाहतोय परतीचा पाऊस जो काही पडतोय, त्याचप्रमाणे आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये देखील माझे शेतकरी बांधव जे काही शेती लावली होती आज ती शेती देखील या परतीच्या पावसामुळे पूर्ण नुकसान झालेलं आहे शेतीचं। तर महाराष्ट्र सरकारला मी विनंती केली आहे आणि आज देखील करतोय की माझ्या शेतकरी बांधवाला जो काही नुकसान झालेलं आहे शेतीचा ती भरपाई आज देण्यात आली पाहिजे। तर महाराष्ट्र सरकारला मी विनंती करतोय की जे काही शेतकरी बांधव आहेत माझे त्यांच्या शेतीमध्ये जाऊन पंचनामा करायला त्वरित पूर्ण महाराष्ट्र सरकारची जेवढी काही अधिकारी असतील, प्रांत असतील, तहसीलदार असतील, त्यांची पूर्ण टीम असेल, त्यांना पंचनामा करण्यासाठी पाठवण्याची एक विनंती करणार आहे आणि माझ्या शेतकरी बांधवाला न्याय मिळाला पाहिजे ही देखील मी एक विनंती केलेली आहे। धन्यवाद। शेतीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याची माहिती यावेळी कुणाल पाटील यांनी दिली आहे। शुभम साळुंके, स्वानंद मीडिया, कल्याण ग्रामीण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।